नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून। ऑगस्ट महिना संपलेला आहे आणि सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे। हळूहळू आपल्या थंडीला सुरुवात होणार आहे आणि थंडी हा सीजन गार्डनिंग साठी चांगला पण असतो आणि थोडासा संथ पण असतो। चांगला यासाठी फुलांचा राजा जो गुलाब असतो त्याचा सीजन आता सुरू होणार आहे आणि संथ यासाठी की जवळजवळ परमनंट प्रकारातली 90% रोपं ही आपली डॉर्मन्सी मध्ये म्हणजे आराम करण्यासाठी जाणार असतात, त्यामुळे जास्त काही आपल्याला खत वगैरे तयार करणं किंवा देणं यांची आवश्यकता पडत नाही त्या रोपांना। गुलाबाला किंवा हिवाळ्यामध्ये ज्या रोपांना फुलं येतात अशा रोपांची आपल्याला काळजी घ्यावी लागते। या डॉर्मन्सीमध्ये जाणाऱ्या रोपांना किंवा ज्या रोपांना फुलं येतात त्या रोपांना या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका कीटकाचा अटॅक होत असतो आणि त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। ही कीड आपल्या रोपांवर एकदा आली की आपल्या रोपाची पानं गळतात, फुलं फुलत नाहीत, फुलांवरती सुद्धा ती कीड दिसते, कळ्या गळून जातात, पिवळ्या पडतात, अशा प्रकारचे लक्षणं दिसायला लागतात। हा एकदम सॉफ्ट आहे किडा आणि त्यामुळं याला घालवणं सुद्धा खूप सोपं असतं, पण एकदा हा आला की हा जो काही उच्छाद मांडतो त्यामुळं आपल्याला होणारा त्रास हा खूप असतो। तर आज आपण बोलणार आहोत ॲफिड विषयी। ॲफिड तुम्हाला माहिती आहे, आपण ज्याला हिरवे किडे, तांबडे किडे, काळे किडे असं म्हणतो त्या किड्यांचं नाव हे ॲफिड असतं आणि जास्तीत जास्त आपल्या रोपाच्या नवीन येणाऱ्या कळ्या, नवीन येणारे फूट यांच्यावर हे ॲफिड होतात। ॲफिड हे वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात, जसे कधी कधी कळ्यांवरती काळे किडे दिसतात, कधी हिरवे किडे दिसतात, कधी तांबूस लालसर किडे दिसतात आणि हे सगळे ॲफिडचेच प्रकार आहेत। ॲफिडचा अटॅक हा गुलाबासारख्या, जास्वंदी सारख्या रोपांवरती तर होतोच, पण त्याबरोबर भाजीपाल्यांची जी रोपं असतात या दिवसांमध्ये आपण गच्चीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला वगैरे लावतो, फळझाडं लावतो किंवा मग वेली लावतो, ज्यांना फळभाज्या येतात अशा वेलींवरती सुद्धा या ॲफिडचा अटॅक होत असतो। हा अटॅक शक्यतो नोव्हेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये जास्त होतो, पण जेव्हा वातावरण बदलीचा काळ असतो म्हणजे आता पावसाळा संपून हिवाळा येण्याचा काळ सुरू होत आहे, या काळामध्ये सुद्धा जेव्हा वातावरण बदलत असतं तेव्हा रोपं आपल्याला त्या नवीन वातावरणामध्ये सेट करत असतात, त्यामुळे रोपं थोडीशी कमकुवत झालेली असतात आणि अशा वेळी ॲफिडचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये होतो। एकदा अटॅक झाला की आपल्याला लक्षात यायला खूप वेळ लागतो, कारण नवीन ज्या कळ्या असतात त्यांच्यावरती सूक्ष्मस छिद्र करून हे किडे कळीमध्ये प्रवेश करतात आणि तिथंच त्यांची संख्या वाढवत राहतात आणि जेव्हा आपली कळी मलूल व्हायला लागते, गळायला लागते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे। या ज्या काही कळ्या असतात किंवा नवीन फूट असते हे अत्यंत कोवळं असतं, नाजूक असतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोषक तत्व भरलेली असतात, कारण तिथूनच नवीन नवीन फूट येत असते। मग अशा जागेवरती बसून आपल्या रोपाची पोषक द्रव्य सक करणं आणि स्वतःची संख्या वाढवणं हे या कीटकांना सहज शक्य असतं। लगेच समजतं आपल्या रोपावरती असा कुठल्या तरी ॲफिडचा अटॅक झालेला आहे। आता या ॲफिडला पळवायचं कसं? तर सगळ्यात सोपे सोपे उपाय जे असतात आणि घरगुती उपायांनी सुद्धा ॲफिडला आपण पळवू शकतो। अट एकच आहे की कुठलाही फवारा करताना तुम्हाला 4 दिवसांचं अंतर मध्ये ठेवायचं आहे आणि अदलून बदलून तुम्हाला फवारे करावे लागतात। कुठलेही हे जे कीटक असतात एकाच प्रकारचा फवारा केला की यांच्यामध्ये त्या फवाऱ्याला लढा देण्यासाठीची जी काही प्रतिकार क्षमता असते ती लगेच स्वतःमध्ये तयार करतात, त्यामुळे कुठलीही जर कीड झाली तर अदलून बदलून फवारे देणं खूप आवश्यक असतं। त्यासाठी तुम्ही नीम ऑइलचा वापर करू शकता, गोमूत्राचा वापर करू शकता, मिरची लसूण एकत्र टेचून रात्रभर भिजत घालायची त्याचा फवारा करू शकता, हिंगाचा फवारा करू शकता किंवा कडुलिंबाचा पाला उकळून म्हणा किंवा भिजत घालून म्हणा त्याचा सुद्धा तुम्ही फवारा करू शकता। आणि यांनी सुद्धा जर राहिलं नाही किंवा जर तुमचं काहीतरी प्रमाण चुकलं किंवा पुढं मागं झालं आणि ॲफिड राहत नसेल तर तुम्ही जे काही एक्झॉडस आहे किंवा मेटलार प्लस आहे यांचा वापर करू शकता, कारण हे बायो ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत आणि सहजरित्या हे कोणत्याही दुकानामध्ये मिळतात, त्यामुळे मी या दोन प्रॉडक्टला रेकमेंड करते। हेच तुम्ही वापरा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण हे सहज कुठल्याही दुकानात मिळतात, शिवाय हे मी स्वतः वापरते म्हणून हे मी तुम्हाला सांगतेय की या दोघांपैकी तुम्ही कुठलाही फवारा करू शकता किंवा घरगुती फवाऱ्यांनी सुद्धा हे कीटक आटोक्यामध्ये येतात, कारण हे सॉफ्ट असतात
आणि त्यामुळे त्यांच्यावरती पटकन असर होतो. आज फवारा केला की मध्ये 3 ते 4 दिवसांचं अंतर ठेवायचं आणि त्यानंतर पुन्हा आपण दुसरा कुठलाही घरगुती फवारा आपल्या रोपांवरती मारू शकतो. असं हे तुम्ही 3 ते 4 वेळा करायचं. जर 3 वेळा केल्यानंतर तुम्हाला एफिड दिसले नाही केला तरी चालेल. रेग्युलर 7 दिवसांनी तुम्ही फवारा करता तसा करू शकता. पण एखादा जरी एफिड तुम्हाला दिसला तिसऱ्या फवारेनंतर सुद्धा तर तुम्ही आणखीन 1-2 वेळा हे फवारे करू शकता. म्हणजे आज केल्यानंतर 3 ते 4 दिवस मध्ये गॅप सोडून पुन्हा तुम्ही फवारा करायचा. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये फवारा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, फवारे कधीही दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी करायचे नाहीत. कारण दुपारच्या वेळी जे मित्र कीटक असतात ते आपल्या बागेभोवती वावरत असतात. जसे लाल रंगाचे किडे असतात बघा, ज्यांना लेडी बग म्हणतात, किंवा जे मोठे कोळी असतात, मोठी मोठी जाळी विणतात ते मोठे कोळी असतात, मधमाशा असतात, भुंगे असतात, हे सगळे आपले मित्र कीटक आहेत आणि ते पॉलिनेशनचं काम करत असतात. त्यामुळं दुपारच्या वेळेमध्ये करायचं नाही आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तर पानं आपली सुकत नाहीत, ओलावा राहतो आणि अशा ओल्या पानांवरती आणखीन कीटक बसून उलट अटॅक करत राहतात किंवा आणखीन आकृष्ट होऊन संध्याकाळच्या वेळी कसं ओलसर वातावरणामध्ये ते पटकन येतात आणि रोपावरती उलट उपाय होण्याऐवजी अपायच होईल. त्यामुळं कायम सकाळच्या वेळेमध्ये फवारा करायचा. उन्हाळ्याच्या आतमध्ये म्हणजे आता हिवाळ्यामध्ये उन्हं थोडीशी उशिराच येतात, त्यामुळे 10-10:15 आधी तुम्ही फवारा केला तरी सुद्धा चालेल. पण फवारे हे कायम सकाळच्या वेळेमध्ये करायचे असतात. जर तुम्ही घरगुती तयार केलेल्या कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करणार असाल, जसं की नीम ऑइल किंवा लसूण मिरची यांची पेस्ट वापरणार असाल, तर 2-3 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या तुम्ही एकत्र टेचून रात्रभर पाण्यात भिजत घालून 1 लिटर पाण्यामध्ये ते ग्लासभर जे पाणी आहे ते मिक्स करून तुम्ही त्याचा फवारा करू शकता. 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 चमचा गोमूत्र म्हणजे 10 ml ते 15 ml गोमूत्र मिक्स करून तुम्ही त्याचा फवारा करू शकता. हे तुम्ही 4 दिवसांच्या अंतराने करायचे. आणि जर तुम्ही एक्झॉडस किंवा मेटलार प्लस यांच्यासारखे पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड वापरणार असाल तर तुम्ही आठवड्यात 1 केला फवारा तरी सुद्धा चालेल. या उपायांनी एफिड हे जाणारच आहेत. एफिड हे आपल्या फुलामध्ये असतात आणि लगेच लक्षात येतात. झालेले हिरवे काळे तांबडे किडे दिसले की ते एफिड आहेत, ओळखायचं आणि फवारे करायचे. आणि हे सगळे उपचार करून सुद्धा जर एफिड गेले नाहीत तर मला नक्की मेसेज करा. मी काही केमिकल प्रॉडक्ट तुम्हाला सांगते जे मी स्वतः वापरत नाही पण मला त्यांची माहिती आहे जे तुम्ही वापरू शकता बागेमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझी बागे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते.